पर्यटन जिल्ह्यांचा आत्मा असतो तो पर्यटकांना या जिल्ह्याचं सौंदर्य दाखवणारे रस्ते, पण हेच रस्ते पर्यटन स्थळांऐवजी जर हॉस्पिटलमध्ये पोहोचवत असतील तर निश्चितच इथलं प्रशासन आमच्या डोळ्यात धूळ फेकतंय. पर्यटन जिल्ह्याच्या गप्पा मारणारे आणि कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या थापा मारणारे नेते किती आहेत कोकणातल्या सर्वसामान्य जनतेशी प्रामाणिक, यासाठी सिंधुदुर्गला केलं आहे रस्त्यांचा, त्यांच्या आश्वासनांचा आणि त्या आश्वासनांना श्रद्धांजली वाहणारा हा स्पॉट पंचनामा. एका खड्ड्यात ना दुसऱ्या खड्ड्यात मरणाराचं चाक खोल खड्ड्यात, असं कसं मायबाप सरकार मरण देतय एकदम सस्तात. कागदी घोडे नाचवणाऱ्यांकडनं पर्यटन जिल्ह्याची होते बदनामी. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरच आली आहे खड्ड्यांची फलतीच सुनामी. प्रत्येक खड्ड्याचा जाब मागूया, भ्रष्ट प्रशासनाची झोप उडवूया, उधळू नका जीव सस्तात, एकेका निष्पाप जीवाचा हिशेब तर चुकता करूया. आपल्या जिल्ह्याचं महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्ह न केला पंचनामा प्रत्येक रस्त्याचा आणि रस्त्यावरच्या प्रत्येक खड्ड्याचा. खड्ड्यात हरवलेल्या रस्त्याचं धडधडीत सत्य, खड्डा चुकवा, रस्ता शोधा, जीव वाचवा. सिंधुदुर्गच्या राजमार्गावर खड्ड्यांची सुनामी पहा फक्त सिंधुदुर्ग लाईव्ह वर. 1957 ते 60 दरम्यान बांदा ते खारेपाटण हा 150 किलोमीटरचा देशातील 17 नंबरचा राष्ट्रीय महामार्ग उभारला गेला. त्यावेळी हा संपूर्ण महामार्ग काँक्रीटचा होता. 1985 ते 90 सुमारास या महामार्गाचे डांबरीकरण झाले. त्यावेळी दिवसाकाठी या महामार्गावर फक्त 20 ते 25 वाहने ये जा करत असत. आता दिवसाकाठी याच महामार्गावरून 500 अधिक वाहने ये जा करतात. 30 टन वजनाची वाहतूक क्षमता असणाऱ्या या महामार्गावरून आता 100 टनाहून अधिक वजने असणारी वाहने वाहतूक करतात. हा भूतकाळ आणि वर्तमान काळ सांगण्याचं कारण म्हणजेच या महामार्गाला लागून असणारा गोवा आणि गोवा राज्यातून जाणारा महामार्ग. खरं तर आमच्या स्पॉट पंचनाम्याची सुरुवात गोवा महाराष्ट्र सीमेवर असलेल्या बांदा येथून झाली. अलीकडे महाराष्ट्र राज्यातील महामार्गाची सुरुवात तर पलीकडे गोवा राज्यात जाणाऱ्या महामार्गाची सुरुवात आणि त्यातला फरक आम्ही पाहिला. आमच्या बांदेच्या प्रतिनिधी मंगल कामत सर्वप्रथम गोवा महाराष्ट्र हद्द संपते तिथे गेल्या. तिथून त्यांनी सर्वप्रथम गोव्यात जाणाऱ्या महामार्गाची 1 किलोमीटर पर्यंत सफर केली. रस्त्यावर एकही खड्डा नाही, रस्ता अगदी सुरक्षित. जसा मुसळधार पाऊस सिंधुदुर्गात पडतो तसाच मुसळधार पाऊस गोव्यातही पडत होता. तरीही रस्ता एवढा सुरक्षित कसा हा प्रश्न घेऊन त्यांनी महाराष्ट्र राज्याची सीमा असलेल्या बांदा येथून जिल्ह्यातील महामार्गाच्या सफरीला सुरुवात केली. त्यांच्या सफरीची सुरुवात झाली ती म्हणजे भल्या मोठ्या खड्ड्याने आणि त्यानंतर ठिकठिकाणी असलेल्या लहान मोठ्या खड्ड्यांनी. बांद्यातील झाराप रस्त्याचा केलेला स्पॉट पंचनामा तुम्हीच पहा. आपण या ठिकाणी गोवा आणि महाराष्ट्र या बॉर्डरवर इथे थांबलेलो आहोत. आपण या ठिकाणी पाहतोय हा राष्ट्रीय महामार्ग 17 झारा पात्रादेवी हायवे इथे सुरू होतोय. पण या ठिकाणी ही गोवा बॉर्डर सुरू होणे जिथे महाराष्ट्र बॉर्डर सुरू होते त्याच ठिकाणी हा भला मोठा खड्डा पडलेला आहे. आणि असेच खड्डे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाला पडले आहेत. आणि आपल्या या खात्याने, महाराष्ट्र राज्याच्या बांधकाम खात्याने, राष्ट्रीय महामार्गाच्या खात्याने असं दाखवून दिलं आहे की इथून गोव्यातून तुम्ही महाराष्ट्रात ज्यावेळी प्रवेश करता त्यावेळी पुढचा रस्ता खड्डेमय आहे याचं प्रतीक यांनी इथे दाखवलेलं, प्रत्यक्षित इथे दाखवलेलं आहे. काय दुर्दैवी अवस्था आहे या बांधकाम खात्याची आपण पाहू शकता. मात्र या उलट गोव्यात जो रस्ता दिसतो आहे आपल्याला, गोव्याचा महामार्ग आहे तो कसा रस्ता दिसतो आहे, कुठेही खड्डा या रस्त्यात नाही, याचं जर कारण काय असेल तर गोव्यात ज्या ठिकाणी बांधकाम व्यवसायिक किंवा ठेकेदार एखाद्या रस्त्याचं काम घेतो आणि त्या रस्त्यावर जर खड्डा मिळाला तर त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकलं जातं. पण आपल्याकडे महाराष्ट्रात या उलट आहे, जर खड्डा मिळाला तर त्या ठेकेदाराला जास्त काम दिलं जातं जेणेकरून सगळ्यांचीच पोटं भरायला हवीत असा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी हे रस्त्याचं काम महाराष्ट्रात होत आहे. आणि त्यामुळे ज्या राष्ट्रीय महामार्ग धारापत्रादेवी हायवेला संपूर्णपणे खड्डे पडलेले आहेत, अनेकांचे जीव या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे गेलेले आहेत आणि त्याचं सोयर सुतक आज कोणालाच नाही आहे. मात्र
खड्ड्यात पडून एखादा जीव गेला किंवा एखाद्या वाहनात खड्ड्यात गेल्यामुळे एखादा नुकसान झालं असं मात्र गोवा राज्यात आपल्याला कुठेही ऐकिवात नाही आहे. एक आज आपण पाहतोय हा राष्ट्रीय महामार्ग इथून गोव्यात जातोय, गोव्यात प्रवेश करतोय, रस्ता कसा सुपीक आहे त्याला लेवल आहे आणि कुठेही खड्डा आपल्याला दिसत नाही आहे. इथे आपण पाहतोय गोव्यात महाराष्ट्रापेक्षा जास्त पाऊस पडतो आणि काही दिवस अगोदर गोव्यात पाऊस सुरू झालेला आहे आणि महाराष्ट्रात त्या मानाने 2 दिवस नंतर पाऊस सुरू झालेला आहे, पण गोव्याच्या रस्त्याला आपल्याला कुठेही खड्डा दिसत नाही. आणि आपला हा झरापत्रादेवी मार्ग या इथून सुरू होतोय, पण या ठिकाणी हा खड्डा पडलेला आहे. या ठिकाणी रस्त्याला स्लोप नसल्यामुळे या रस्त्यावर कसं पाणी वाहतंय आपल्याला दिसतंय आणि भविष्यात पावसाळा तर पुढे आहे, ही तर खरी झलक असं म्हटलं तर चालेल, कारण पाऊस आत्ता सुरू झाला आहे, काही 2 दिवस झाले आहेत आणि रस्त्याची ही अशी दुर्दशा झालेली आहे. याला सर्वस्वी जबाबदार ठेकेदार आहेत आणि त्याचबरोबर शासनकर्ते आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार, कारण शासनकर्त्याचं त्यांना मागून पाठिंबा आहे, पुढून नाही, कारण पुढून पाठिंबा केला तर तो दिसेल म्हणून मागून पाठिंबा, मागच्या दाराने त्यांना पाठिंबा आहे. म्हणूनच या रस्त्याची अशी दुर्दैवी अवस्था झाली आहे आणि नाहक अनेकांचे जीव मात्र या रस्त्यावर घेतले जात आहे. काय अधिकार आहे या सर्वांना या नागरिकांचा जीव घेण्याचा? मैं पुणे से आया हूँ, गोवा गया था, अब मैं वापस पुणे जा रहा हूँ. पीछे रास्ता बहुत ज़बरदस्त था, द मोमेंट वी लैंडेड हेयर अभी सड़कों की हालत बहुत ख़राब है, बहुत गड्ढे हैं, बहुत बड़े बड़े पॉट होल्स हैं, पता नहीं चलता एकदम स्पीड में पॉट होल्स हो जाता है, ब्रेक लगाते हैं गाड़ी टकराती है. आई थिंक लॉट ऑफ इम्प्रूवमेंट टू बी डन, दैट्स इट. नासिकहून आम्ही कुडाळला मुक्कामी आलो. नाशिक ते कुडाळपर्यंतचा प्रवास आम्हाला खूप चांगला झाला, पण तिथून पुढे निघाल्यानंतर हायवेला इतके खड्डे, गाडी अक्षरशः म्हणजे 40-50 स्पीडनी चालवावी लागते आणि 2-व्हीलरवाल्यांना तर इतका त्रास होतो. खड्डे वाचवण्याच्या ह्याच्यामध्ये गाडीच्या फार एकदम जवळ येतात आणि त्याच्यामुळे 2-व्हीलरवाल्यांचे तर हाल होताच आहे, परंतु 4-व्हीलरवाल्यांनासुद्धा खूप सर्कसीतून मार्गक्रमण करावं लागतं आहे. कृपया बांधकाम खात्यांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन जे पर्यटक येत आहे, पर्यटन जर आपल्याला वाढवायचं असेल तर रस्ते हा सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे आणि तो या शासनाने आणि पर्यटन बांधकाम विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन, पावसाळ्याच्या अगोदरच हे काम व्हायला पाहिजे होतं पण आता तरी त्याच्याकडे लक्ष देऊन कमीत कमी पर्यटकांना त्रास होईल याची काळजी बांधकाम खात्यांनी घ्यावी अशी मी विनंती. आभारी आहे, कारण तुम्ही या गोष्टीची दखल घेत आहे. या ठिकाणी हे जे हायवेचं जे काम झालेलं आहे ते 2 वर्षच अवघी कम्प्लीट झालेली आहेत या कामाला पूर्ण होऊन, आणि एवढं निकृष्ट दर्जाचं काम आहे की या कामामुळे पूर्णतः येणाऱ्या सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची एवढी दुरावस्था होते. आणि हा नाका जर तुम्ही बघितला, हा खामदेव नाका, तर या ठिकाणी वर्षाला कमीत कमी 50 ते 60 ॲक्सिडेंट होत आहेत आणि तुम्ही बांदा पोलीस स्टेशनला त्याचं कन्फर्मेशन घेऊ शकता आणि मी प्रत्यक्षदर्शी आहे कित्येक ॲक्सिडेंटचा. आणि आत्ता जे हे यांनी काम केलं आहे, हे हॉट मिक्स वगैरे टाकलेलं आहे जे आत्ता रिसेंट एकदम 15-20 दिवसापूर्वी टाकलेलं आहे, ते ठेकेदार मंडळी आहेत आणि प्रशासन यांचे कुठेतरी साटेलोटे असल्याचं या ठिकाणी स्पष्ट होत आहे. आणि तुमच्या माध्यमातून माझी प्रशासनाला विनंती आहे की प्रशासनाने कुठेतरी जागं व्हावं. आज जिल्हा परिषद बघा, पंचायत समिती बघा, सगळीकडे प्रशासनात एवढा सारा गोंधळ आहे आणि प्रत्येक भ्रष्टाचारी माणसाला इथे वाचवलं जातं, प्रशासनच वाचवतं. आणि या हायवेच्या कामात सुद्धा मला असं वाटतं ठामपणे की हे जे ठेकेदार लोक आहेत आणि हे प्रशासन आहे यांची बऱ्यापैकी साटेलोटे आहेत. आपण या ठिकाणी झारापला पोहोचलेलो आहोत. राष्ट्रीय महामार्ग जो बायपास काढलेला आहे तो आपल्याला दिसतोय. इथून या ठिकाणी गोव्याकडे जाणारा हा बायपास महामार्ग आहे आणि या ठिकाणी हा जाणारा आपला सावंतवाडीचा मार्ग आहे. बायपास मार्गाचं झालेलं बांधकाम निकृष्ट दर्जाचं आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. या रस्त्यावर काय काय परिस्थिती आहे आपण पाहिलेली आहे. या ठिकाणी अशा प्रकारचे खड्डे पडलेले आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय या ठिकाणी ह्या ज्या भेगा पडलेल्या आहेत यातूनच या महामार्गाचं काम ठेकेदारांनी काय पद्धतीत केलंय आपल्याला दिसतंय. कुठेही या रस्त्याला लेवल नाही आहे, वर खाली असा हा रस्ता झालेला आहे. एका बाजूला कलंडलेला रस्ता आपल्याला दिसतोय आणि या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत. वाहन चालकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. केवळ ठेकेदाराने शासनाने
ठेकेदारांना पाठीशी घातल्यामुळे नाहक सर्वसामान्य माणसाला वाहन चालकाला आपला या ठिकाणी या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे जीव गमवावा लागलेला आहे। ही खरी दुर्दैवाची गोष्ट आहे। कॅमेरामन रोशन केरकरसह मंगल कामत, सिंधुदुर्ग लाईव्ह, झाराप। गोव्याला लागून असलेल्या पांदा इथं स्पॉट पंचनामा सुरू असताना रत्नागिरी जिल्ह्याला लागून असलेल्या खारेपाटा नेते आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांचा स्पॉट पंचनामा सुरू झाला। खारेपाटण ते ओसरगाव पर्यंतच्या महामार्गाचा स्पॉट पंचनामा करत असताना KCC कंपनीने पावसाळ्यापूर्वी घेतलेल्या खबरदारीमुळे खारेपाटण ते जानवली रस्ता प्रवासाला सुसह्य असला तरी जानवलीच्या पुढील महामार्गाची देखभाल करणाऱ्या दिलीप बिल्कॉन कंपनीने केलेल्या हलगर्जीपणामुळे यावर्षी सुद्धा हा रस्ता खड्ड्यात जाणार असल्याचे वास्तव समोर आले। त्यांनी केलेला हा स्पॉट पंचनामा तुम्हीच पहा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 जातो खारेपाटणपासून अगदी बांद्यापर्यंत हा महामार्ग जातो। खारेपाटण ते झाराप या रस्त्याचं चौपदरीकरण जे आहे त्याचा शुभारंभ जो आहे भूमिपूजन 23 जून रोजी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे। परंतु सध्या पावसाळा सुरू झालेला आहे। अगदीच 8 दिवसापूर्वी बघितलं तर रिमझिम पाऊस होता आणि अगदीच कालपासून बघितलं तर संततधार पावसाची आहे ती संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे। खारेपाटण ते जानवली आणि जानवली ते झाराप बायपास या दोन टप्प्यांमध्ये महामार्गाचे देखभाल दुरुस्ती जी आहे ती दोन एजन्सीकडे वर्ग करण्यात आलेली आहे नॅशनल हायवेकडून। आणि खारेपाटण ते जानवलीपर्यंत आपण बघितलं तर KCC या कंपनीला देखभाल दुरुस्ती आणि पुढील बांधकामाचा ठेका जो आहे तो देण्यात आलेला आहे। आत्ता आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटणच्या प्रवेशद्वारावरती। आपण पाहू शकतो की हा रस्ता जो आहे तो बघितलं तर कुठलाही खड्डा दिसून येत नाही। म्हणजे आपण पाहिलं तर खड्डा नसणारा हा रस्ता जो आहे तोही आपल्याला दिसून येतो। त्यासोबतच KCC ह्या कंपनीनं जाणवलीपर्यंत बघितलं तर रस्ता चांगला ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला दिसून येतो आहे। मात्र त्याचवेळी या हायवेच्या दालदुजी केलेली आपल्याला दिसून येत नाही। आपण पाहू शकतो ही जी साईड पट्टी आहे ही साईड पट्टी खचलेली आपल्याला दिसून येते। महामार्गाचा रस्ता जो आहे तो साईड पट्टी म्हणजे साईड पट्टीपेक्षा जवळपास 2 ते 3 इंच उंच आहे। त्यामुळे निश्चितच जर वाहन घसरलं तर येथे अपघात हा नक्कीच ठरलेला आहे। यापूर्वीसुद्धा जवळपास 10,000+ अपघात होऊन 10,000+ प्रवासी या जिल्ह्यामध्ये अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत। आणि नुकताच पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा सुरू झालेला असतानाच रिमझिम पावसामध्ये या हायवेची जी काही गैरव्यवस्था आहे ती आहे। परंतु दोन एजन्सीमध्ये जर बघितलं आपण तर जाणवलीपर्यंत काम जे आहे ते ह्या KCC एजन्सीनं चांगलं केलेलं देखभाल दुरुस्ती आपल्याला दिसून येत आहे। मात्र त्याचवेळी साईड पट्टीची दुरुस्तीसुद्धा होणं तेवढंच महत्त्वाचं आहे हे मात्र नक्की। या रस्त्याने आम्ही रोज वर्षी घेऊन जाऊन करतो पण या रस्त्याची दुर्दशा बघितली तर गाडीं काही त्रास होतात आणि प्रवास करताना आमकाही त्रास जातात। हे राज्यकर्ते काय सध्या झोपलेत की काय ते समजत नाही। फक्त गणपती काही मे महिन्यात फक्त गावात येतात आणि म्हणून मजा करू घेतात। त्यांच्यात हिंमत असतात तर त्यांनी सध्या 2-व्हीलरने सिंधुदुर्गाचा प्रवास करून दाखवतात। ह्या हायवेची परिस्थिती बघितली तर एक मागच्या वर्षी पण हीच परिस्थिती होती। आता येणारे गणपती सीझन दिवाळी त्याच्यावर ही खड्डेमय परिस्थिती होऊन खूप एक वाईट परिस्थिती झालेली आहे। रोज भूमिका घेत नाही आणि हे सर्व राजकीय पक्षांसाठी एक नाचक्की झालेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 66 याची आत्ताची अवस्था आपण पाहतोय। खारेपाटणपासून आपण बघत आलो तर खारेपाटण ते जानवली या टप्प्यापर्यंतची देखभाल आणि दुरुस्तीचं काम जे आहे ते KCC कंपनीने देण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो की जानवली इथं आपण आता आहोत शेवटच्या टप्प्यावरती। ह्या टप्प्यावरती आपण बघितलं तर जानवलीमध्ये आपला रस्ता जो आहे तो खड्डामय आहे। इथे सुरुवातीला लहान खड्डे आहेत, अगदी मोठा खड्डा सुद्धा इथं पडले आपण दिसून येतो आणि हेच लहान खड्डे अगदी सुरुवातीच्या अगदी रिमझिम पावसामध्ये आणि कालपासून सुरुवातीला संततधार पावसामध्ये आपल्याला दिसून येत आहेत। आणि हेच लहान खड्डे जे आहेत ते पुढे जेव्हा संततधार मुसळधार पाऊस पडेल त्या पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये हे खड्डे मोठं स्वरूप घेतील आणि हेच खड्डे पुढे भविष्यामध्ये अपघाताला आमंत्रण देतील। जवळपास 10,000+ प्रवासी वाहनचालक या अपघातामध्ये
10,000 जे आहेत त्या 10,000 अधिक वाहन चालक इथं मृत्यूमुखी पडलेले आहेत जिल्ह्यामध्ये या राष्ट्रीय महामार्गावरती. आणि जर काय KCC ह्या कंपनीने हे खड्डे त्वरित नाही बुजवले तर पुढच्या काही दिवसांमध्ये हे खड्डे मोठे होऊन आणखीन अपघाताला कारण होऊन कोणाच्या तरी जीवितहानी होण्याचीही शक्यता याच्यामध्ये नाकारता येत नाही. बांद ते झाराप रस्त्याचा स्पॉट पंचनामा आमच्या प्रतिनिधी मंगल कामत यांनी केल्यानंतर झाराप ते कुडाळ रस्त्याचा स्पॉट पंचनामा आमचे प्रतिनिधी भरत केसरकर यांनी केला. हा पंचनामा करत असताना प्रकर्षाने प्रश्न पडला तो म्हणजे देशातल्या 17 नंबरच्या महामार्गावरून प्रवास करतो की एखाद्या खेड्यातल्या रस्त्यावरून. त्याला कारण म्हणजे झाराप ते कुडाळ या रस्त्यावर पडलेले असंख्य खड्डे आणि खड्ड्याने झालेली रस्त्याची चाळण. तसेच तिरसे पांबर्डे येथे पडलेले खड्डे बुजवण्याचं बेगडी काम राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकाम विभागाचे कर्मचारी करत असल्याचे आमच्या कॅमेऱ्यात कैद झाले. आमचे प्रतिनिधी भरत केसरकर यांनी केलेला स्पॉट पंचनामा तुम्हीच पहा. चंद्रलायने महामार्गाचा स्पॉट पंचनामा सुरू केल्यानंतर आतले इथले अधिकारी खळबळून जागे झाले. पालकमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीचे चौकशी आदेश दिले. आपण बघतोय ज्या महामार्गावर मोठे अपघात होतात त्या बिबवण्याच्या जिथे माती टाकण्याचं काम तसं केविलवाणं काम केलं जात आहे. महामार्गाच्या बाजूला जी माती आहे ही माती या खड्ड्यामध्ये टाकली जाते. पालकमंत्र्याने संपूर्ण प्रकरणाची चौकशी आदेश दिलेले आहेत. इथले अधिकारी आपल्यासोबत आहेत. केविलवाणा प्रयत्न केला जातो खड्डे बुजवून. मॅडम काय सांगाल नेमकी आपण खड्डे बुजवत आहेत कशा प्रकारे खड्डे बुजवले जात आहेत? सर आम्ही JCB मटेरियल टाकून खड्डे बुजवतोय सर. म्हणजे आता पहिले डांबराडे बुजवले त्याच्यानंतर आता JCB मटेरियल टाकून करतोय सर. पण तुम्ही जे प्रत्यक्षात आपण काम बघतोय जी माती टाकली जाते महामार्गाच्या JCB मटेरियल आहे सर. JCB मटेरियल आहे तो माती नाही आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवू इच्छितो आपले JCB मटेरियल म्हणता हे JCB मटेरियल कुठे जे आहे हे JCB मटेरियल प्रत्यक्षात बघा. ही जी माती आहे महामार्गाच्या बाजूची माती टाकली जाते. आपण म्हणतो JCB मटेरियल टाकलं जात आहे महामार्गाच्या बाजूची माती दिसते. नाही सर ते JCB मटेरियल आहे. आणि सर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला पण विचारू शकता त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह सर. ते रिप्रेझेंटेटिव्ह आहे ठेकेदार. काय सांगाल प्रत्यक्षात तुम्ही माती टाकताय जी माती आहे महामार्गाच्या बाजूची त्यामुळे रस्ता धोकादायक म्हणतो काय गोष्टी इथे? JCB मटेरियल JCBWM का 10-20 डस्ट सब मिक्स है वो JCB मटेरियल मिट्टी नहीं है देख लीजिए आप. वो जो आपने डाली है वो मिट्टी दिख रही है जो बाजू वो JCB मटेरियल देखो सब मटेरियल देखा है वो चल रहा है 10-20 डस्ट सब मिक्स है ऐसा. और इसके बाद ऊपर क्या डालेंगे? अब इसको बारिश रुकने के बाद DBM कर देंगे फिर तो से. बारिश रुकेगी नहीं तो क्या करेंगे? हाँ रुकने के बाद DBM कर लेंगे ना डामर कर लेंगे. डामर जैसा है वैसे कर लेंगे. अभी टेम्पररी रुकने के लिए है बारिश तक है. बारिश चालू में वो करेंगे वो फिर निकल जाएगा. इसलिए कब से काम शुरू किया आपने? काम तो अभी कुछ दिन से ही चालू किया लेकिन ये बारिश अभी आ गया तो नहीं कर पाएंगे इसीलिए उसके बाद कर लेंगे. बारिश के बाद फिर से डामर कर देंगे. सत्र मात्र उत्तर दिले जातात आपले पूर्ण अधिकारी आहेत. मॅडम ते म्हणत आहेत की माती टाकली जात नाही. प्रत्यक्षात तुम्ही जो सर्वे करताय तुम्हाला नेमकं काय दिसतंय? सर आम्ही JCB मटेरियलनेच भरतोय सर. असं कसं? आणि गेल्या एक महिन्या म्हणजे जेव्हापासून यांना दिलंय ना सर म्हणजे यांचं म्हणजे ॲग्रीमेंट झाले तेव्हापासून हे खड्डे बुजवत आहे सर. म्हणजे महामार्गाचे जेवढे पण खड्डे आहे ना सर त्यांनी बुजवले सर. म्हणजे जसं पाऊस जातोय ना सर म्हणजे ते खड्डे भरतात. मॅडम पण आता JCB मटेरियल तुम्ही टाकलाय म्हणताय पण यानंतर जो धुवाधार पाऊस पडतो यामुळे मटेरियल कुठेतरी वाहून जातं याला जबाबदार कोण आणि तो शासनाचा निधी फुकट जात आहे असं आपल्याला वाटत नाही का? सर ते बरोबर आहे पण आजच्या सध्या स्थितीला ते करायला पाहिजे ना सर. मग त्यामुळे ते टेम्पररी ॲडजस्टमेंट म्हणून काही का असे ना ते JCB मटेरियल टाकतोय सर आम्ही असं आहे. मॅडम तुम्ही म्हणता हे बरोबर आहे निधी फुकट जातो हे तुम्ही मान्य करता पण हेच काम चांगल्या पद्धतीने मे महिन्यात झालं असतं तर लोकांचे हातपाय वाचू शकले असते. काय वाटतं आपल्याला? ते आहे सर पण पाऊस पडल्यानंतरच मग खड्डे पडायला लागले ना सर. मग असं झालं ना म्हणजे मॅक्झिमम पाऊस पडल्यावरच डोळे का उघडतात? सॉरी सर त्याला काय आन्सर नाही माझ्याकडे. उत्तर नाही आहे. पाऊस पडल्यावरच अधिकाऱ्यांचे डोळे का उघडतात. मॅडम निवृत्त झालं. पुन्हा एकदा सुंदर लाईव्हच्या दर्शकांना मी दाखवू इच्छितो JCB मटेरियल आहे. JCB मटेरियल टाकण्याचा प्रयत्न गेलेला आहे असं म्हटलंय परंतु यामध्ये JCB मटेरियल मी पुन्हा एकदा दाखवू इच्छितो. JCB मटेरियल जे आहे JCB मटेरियलचा दावा करत असताना हे JCB मटेरियल याच्यामध्ये नेमकं काय लपलंय पुन्हा एकदा सिंधुदुर्गच्या दर्शकांना दाखवू इच्छितो. माती आणि दगड या महामार्गावर टाकून सिंधुदुर्गातील जनतेची कोट्यावधी रुपये लुटण्याची धुळपेक इथले ठेकेदार करत असताना याला अधिकारी वर्ग सामील आहे का हा प्रश्न होतोय. पुन्हा एकदा सिंधुदुर्गच्या दर्शकांना मी दाखवू इच्छितो. JCB मटेरियलच्या नावाखाली
केवळ माती आणि दगड जे आहे ते दगड मिक्स करून या खड्ड्यामध्ये टाकले जातात, म्हणजे याचा काही उपयोग होत नाही। ही माती जी आहे ही माती पावसाने वाहून जाते आणि राहतात ते दगड गोटे शिल्लक। या जीएसबी मटेरियलच्या नावाखाली कोट्यावधीचा खड्डे बुजवण्याच्या नावाखाली निधी लाटणारे हे ठेकेदार सुंदर लाईव या ठेकेदारांच्या कर्तृत्वाचा पर्दाफाश करू इच्छितो आहे। ठेकेदाराबरोबर इथले जे अधिकारी आहेत ते अधिकारी निवृत्त झालेले आहेत। जीएसबी मटेरियलचं भांडाफोड पुन्हा एकदा केलेलं आहे। ज्या पद्धतीने मटेरियल टाकलं आहे या मटेरियलची स्थिती पहा, ही केवळ माती आहे। खड्डे बुजवण्याच्या नावाखाली कोट्यावधीची बिलं काहीच दिवसामध्ये काढली जातील आणि यामध्ये पोटं भरली जातील तिथल्या अधिकाऱ्यांच्या ठेकेदाराची निश्चितच। सिंधुदुर्ग लाईव्हने हा स्पॉट पंचनामा केल्यानंतर आज डोळ्यात अंजन घालणारे जे डोळे उघडले आणि निश्चितच आता तरी सरकारचे डोळे उघडतील का हा प्रश्न निर्माण झाला आहे। सिंधुदुर्गच्या स्पॉट पंचनाम्यामध्ये आपण आलो पुन्हा पिंगोळीच्या साईबाबा मंदिर येथे। या ठिकाणी तीन खड्डे पडलेले, रस्त्याच्या मधोमध तीन खड्डे पाहायला मिळत आहेत। अतिशय धोकादायक वळणावर तिन्ही खड्डे डेंजर झोनमध्ये लोकांना घेऊन जातात। महामार्गावर प्रवास करताना जास्त अपघाताची शक्यता असते ती याच ठिकाणी बरोबर मधोमध खड्डे पडलेले आहे। या ठिकाणी आपण बघतोय की डांबरीकरण करण्यात आलेलं होतं, परंतु हे निकृष्ट दर्जाचं डांबरीकरण आहे। ज्या ठिकाणी जास्त थर डांबरीकरण करण्यात आलं याच ठिकाणी रस्ता खड्डेमय बनलेला आहे। आपल्यासोबत काही या ठिकाणी वाहन चालक आहेत, वाहन चालकांशी आपण चर्चा करणार आहोत। काय सांगाल तुम्ही, नेमके कुठून आलात आणि स्थिती काय रस्त्याची? हा रस्ता खराब झालेला आहे, येताना जाताना त्रास होतो लोकांना आणि याचा सगळ्यांना त्रास होतोय। तुम्ही आता आलात कुठून आणि कुठे निघालात? आम्ही आता पिंगोळीतनं आलो, इथून MIDC मध्ये कामाला जातो, माणगावला। आम्ही माणगावमध्ये राहतो। आता पिंगोळीमध्ये ज्या ठिकाणी आपण थांबलोय तीन खड्डे दिसत आहेत, नेहमी प्रवास करताना नेमका काय त्रास होतो? नेहमी जपून जावं लागतं, कारण एवढे खड्डे पडलेत की रोज जीव मुठीत घेऊन जावं लागतं। म्हणजे वाहन चालवणं वाहन चालकांना फार अवघड झालेलं आहे। तुम्ही सर ही गाडी घेतलेली आहे, 7 ते 8 लाखाची गाडी आहे, 11% टॅक्स, जवळजवळ 80,000 ते 1,00,000 टॅक्स भरलाय, मात्र तुम्हाला रस्ते चांगले मिळत नाही, काय वाटतंय? ना गरज आहे रस्त्याचा जाणे, हे रस्ते आहे अगदी सुस्थित उपलब्ध करून देणं फार गरजेचं आहे आणि याबद्दल अगदी वाहन चालक पूर्णतः त्रस्त आहेत। आपल्यासोबत काही बोलक्या प्रतिक्रिया बघतो। दादांची सत्ता असताना, दादा पालकमंत्री असताना चांगले रस्ते मिळत होते, डंपर चालकाने स्पष्ट केलेलं आहे, इथले काही सुशिक्षित शिक्षक आहेत त्यांनी स्पष्ट केले 80,000 1,00,000 टॅक्स भरतो, मात्र अद्यापही रस्ते चांगल्या दर्जाचे मिळत नाही। निश्चितच सर्वसामान्य राजकारणी याला पूर्णतः जबाबदार असून शासनाचे डोळे उघडणार केव्हा असा प्रश्न इथले वाहन चालक करतात। भरत केसर, सिंधुदुर्ग, पिंगोळी। स्पॉट पंचनामा सुरू केल्यानंतर बोलक्या प्रतिक्रिया रस्त्याने प्रवास करणाऱ्या लोकांच्या आलेल्या आहेत। महामार्गाने प्रवास करणारे काही प्रवासी आहेत जे आता निघालेले आहेत सावंतवाडी दिशेने, काय सांगाल? महामार्ग खराब झालेला आहे, पहिली प्रतिक्रिया काय वाटते तुमची, काय सांगाल याबद्दल? महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केंद्र सरकारकडनं आणि राज्य शासनाकडनं जेवढा निधी येतो रस्त्याच्या बाबतीत, त्या रस्त्याच्या बाबतीत टोटली एकंदरीत भ्रष्टाचार दिसतोय। कारण पहिल्या पावसामध्ये जर ही आत्ता ह्या छोट्या पाऊस पण एवढा कसा तसा मोठा पडलेला नाही, पण तरी पण सुद्धा ह्या दोन दिवसाच्या पावसात जर एवढी परिस्थिती होत असेल तर याच्यामागचं नेमकं गुपित काय हे सांगू शकत नाही। पण असं वाटतं आहे की एकंदरीत सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जे रस्त्याच्या बाबतीत भ्रष्टाचार चाललाय त्याचंच हे द्योतक आहे, की जेणेकरून पहिल्या पावसामध्ये कोकणामध्ये जरी भरपूर पाऊस असला तरी त्याच्यासाठी वेगळे मार्ग निवडण्यात यावेत रस्ते चांगले पक्के तयार होण्यासाठी, पण तशी काही शासनाच्या वतीने म्हणा, सरकारच्या वतीने म्हणा किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने दिसत नाही आहे। त्यामुळे हे रस्ते गेल्यावर्षी जी परिस्थिती होती ती परिस्थिती आता पुन्हा उद्भवेल अशी शंका दिसते आणि हे 100% याच्यापुढे अशीच परिस्थिती। कोण आहे जबाबदाराला, जबाबदार कोण आहे याला जबाबदार म्हणण्यापेक्षा सर्वप्रथम म्हणजे राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा जो निधी येतो ज्या विभागाकडे येतो त्या विभागातल्या अधिकाऱ्यांचा, त्याचबरोबर ठेकेदार जे आहेत त्यांना पण जबाबदार धरलं पाहिजे त्यांच्याकडून। शासन करते नेमकं काय करतायत?
शासन नेमकं शासन काय फक्त त्यांचं प्रक्रिया काय की बाबा निविदा काढणं, एखादा कॉन्ट्रॅक्टर नेमणं आणि त्याच्याकडनं काम करून घेणं, पण काम करून घेताना सुद्धा त्यांनी काळजीपूर्वक तो कॉन्ट्रॅक्टर खरोखरच चांगला, त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे का, त्याची पॉवर आहे का एवढी, ते बघूनच त्या लोकांनी केलं पाहिजे, पण तसं करताना दिसत नाही, त्यामुळे खड्ड्याचं आणि ह्या समस्या उद्भवत आहेत. राजकारण या टक्केवारीमध्ये पण गुंतलेलं आहे असं वाटतं का आपल्याला? तर हे जनताच सांगेल ना, दिसतंय क्लिअर कट समोरासमोर की त्याच्याशिवाय काय विषयच होऊ शकत नाही असं एकंदरीत वाटतंयच ना समोर. राजकर्त्यांबरोबर ठेकेदार आणि शासनाचे अधिकारी हे सगळे या टक्केवारीमध्ये गुंतलेले आहेत, आरोपाच्या फैरी जोडल्या जात आहेत. निश्चितच हा महामार्ग निकृष्ट दर्जाचा बनला जातोय. 16 जूनला सिंधुदुर्गला आयोगाने स्पॉट पंचनामाची मोहीम हाती घेतल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे धाबेदान आणले. महामार्गाचा स्पॉट पंचनामा सिंधुदुर्गला आयोगाने सुरू केल्यानंतर, बांद्याला हा स्पॉट पंचनामा सुरू झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह महामार्गावरील खड्डे बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला. मी सिंधुदुर्गच्या दर्शकांना दाखवू इच्छितो. सकाळी स्पॉट पंचनामा सुरू झाल्यानंतर महामार्गावरील बिबवणे येते अशा पद्धतीने रस्त्याच्या बाजूची माती या ठिकाणी काढून टाकण्यात आली. ही जी माती टाकली, खड्डे बुजवण्याचे जे केविलवाणे प्रयत्न केले, यामुळे अतिशय हा रस्ता अजून धोकादायक बनलेला आहे. या महामार्गावर काही प्रवास करणारे प्रवासी आहेत काय सांगाल तुम्ही, नेमके कुठे चाललात आणि या महामार्गावर जे खड्डे पडले आहेत याबाबत तुमचं मत काय? आम्ही आताच आम्ही कुडाळवरून जायला आलो. संबंध रस्त्याला खड्डे पडलेले आहेत, आता ही माती घातलेली आहे खड्ड्यावर, त्याच्यामुळे अजून धोक्याचं झालेलं आहे. सगळा बुळबुळीत रस्ता झालेला आहे. आता सावंतवाडी जाईपर्यंत 50-60 खड्डे आहेत. प्रवास करताना जीव मुठी धरून प्रवास करत असता कशी भीती वाटत असते? भीती वाटते की आता दोन वेळा मी येते वेळी खड्ड्यात गाडी गेली होती, त्यामुळे भरपूर भीती. आणि त्या टायमाला मी दोघजण आम्ही होतो एका गाडीवर, आता मी त्याला दुसऱ्या गाडीवरनं पाठवलं आणि मी माझी गाडी घेऊन आलो. पण असं वाटतं की मोठी गाडी गेल्यानंतर पाठला खड्डा दिसतच नाही, डायरेक्ट गाडी खड्ड्यात जाते, त्यामुळे जीवाला भरपूर धोका आहे. आता जो खड्डा जो आहे, आज सिंधुदुर्गने स्पॉट पंचनामा आम्ही सकाळी सुरू केला बांद्यापासून, मात्र आज संध्याकाळी आता जवळजवळ 5-6 वाजत आलेले आहेत. दुपार कुठे माती टाकण्याचा केवलवानं प्रयत्न झाला, याबद्दल काय मत आहे आपलं? मी सकाळी ज्या टायमाला इथून गेलो होतो त्या टायमाला माती नाही होती, सगळं खड्डे होते. आता या दुपारच्या आता परत मी सावंतवाडीवरनं कुडाळवरला गाडी आणायला गेलो, त्या टायमाला माती घालत होते आणि आत्ता आमच्या समोर माती रोलर हे फिरत होतं पावसामध्ये. हा महामार्ग आहे, तुम्ही बघता की याच ठिकाणी मे महिन्यामध्ये डांबरीकरण झालेलं होतं. केवळ पहिला पाऊस पडला नाही, 2 दिवस झाले नाही आणि खड्डे पडले, कोण जबाबदार असं वाटतं आपल्याला? याला शासन जबाबदार आहे. आणि आता किती जरी त्यांनी काही केलं तर ते काही राहणार नाही, माती घालू दे तर काही घालू दे, राहणारच नाही. कोकणी जनतेचे बळी जात आहेत याच ठिकाणी खड्ड्यामध्ये. गेल्या वर्षी एका महिलेचा मातेचा बळी गेलेला होता. काय वाटतं, शासन करताना कशा पद्धतीने धडा शिकवला पाहिजे असं आपलं मत आहे? आता ह्याच्यावर तो शासनाने कडक निर्णय घ्यायला पाहिजे, नाहीतर कसं आहे ह्याच्यात गेल्या वर्षी एवढी मृत्यू म्हणजे मरण पावली लोक, त्याच्यात परत आता मरण पावलं. कारण आता आमच्या समोर बघितली की मगाशी सकाळी एक ॲक्सिडेंट झाला होता इथे तुम्ही त्या टायमाला वेळेत नाही होतं, पण इथे ॲक्सिडेंट झालं होतं मोठं 2 गाड्यांचं, पण त्याला जीवितहानी काय झाली नाही. पण शासनाने ह्यावर लवकर तोडगा काढायला पाहिजे, नाहीतर ह्याच्यात अजून माणूस मरू शकतात. काय वाटतं याला जबाबदारी जरी शासन करते असले, रस्त्याचं काम हे निकृष्ट दर्जाचे जे आहे ते ठेकेदार करतात आणि अधिकारी कुठेतरी मलिदा खातात असं तुम्हाला वाटतंय का? हो असंच कामं होतात, म्हणजे हेच काम नाही, सगळं कामं असंच कामं होतात की शासन लक्षात ठेवत नाही. कुठे ठेकेदार असतात ते घालतात त्यांना वगैरे पैसे वगैरे देतात आणि भागून टाकतात, ते कसे घालून जातात. कारण पहिल्याच पावसामध्ये हा रस्ता गेला. मग याला कुठेतरी राजकर्ते इथले मंत्री हे जबाबदार आहेत असं वाटतं आपल्याला? हो याला मंत्रीच जबाबदार आहे, ज्याचे आता जो सरकार आहे ते तोच जबाबदार आहे. काय अपेक्षा व्यक्त करताय लोकांकडून तुम्ही, ह्या लोकांनी काय केलं पाहिजे? कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात रस्ता मेन आहे. कारण कसं असतं आता आम्ही इथून जातो, काय ते झालं पटकन खड्ड्यात गाडी गेले, मेलो तर गेला जीव फुकट ना. मेलो खड्ड्यात गेलो, मेलो तर जीव फुकट गेला. बोलकी प्रतिक्रिया पाहायला मिळते अतिशय फक्त सिंधुदुर्गच्या दर्शकांना मी दाखवू इच्छितो. आता कुठेतरी तासा 1.5 तासापूर्वी ठिकाणी माती टाकून हे कर्मचारी इथून गेलेले आहेत, म्हणजे ह्या रस्त्याची जी भयानक अवस्था झालेली आहे, कोकणी जनतेचं कंबरडं मोडणार हे रस्ते केले जात आहेत, तीव्र बोलक्या प्रतिक्रिया ह्या लोकांच्या येत आहेत. याला जबाबदार कोण? शासन जबाबदार असेल तर शासनाला योग्य पद्धतीने प्रतिबंधक घालणारे अधिकारी करतायत का हा प्रश्न निर्माण होतोय. निश्चितच सिंधुदुर्ग आयोगाने हा महामार्गाचा स्पॉट पंचनामा हाती घेतल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे उघडले,
मात्र त्यांनी केविलवाने प्रयत्न जो केला तो इथले खड्डे बुजवण्याचा, मात्र तो प्रयत्न असा होता की बाहेरची माती या ठिकाणी टाकून, मात्र पुन्हा एकदा हाच रस्ता निसरडा बनवण्याचा प्रयत्न केल्यामुळे अजून हा रस्ता धोकादायक झालेला आहे. निश्चितच हे दुनिया हे काला बाजार की पैसा बोलता आहे. या तालावर नाचणारे कर्मचारी आणि ठेकेदार यांचे साठे लोटे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत हा महामार्ग किंवा हे बांधकाम असंच राहणार आहे. कॅमेरामॅन रोशन केरकरसह भरत केसरकर, सिंधुदुर्ग लाईव्ह, तेरसे मांबर्डे. कुडाळ ते पंतूर रस्त्याचा स्पॉट पंचनामा आमचे प्रतिनिधी गुरु दळवी यांनी केलाय. हा रस्ता म्हणजे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असेच काहीसे चित्र होते. पावसाळा सुरू होताच पडलेल्या खड्ड्यांमुळे भंगसाळ पुलाजवळ दोघा तरुणांचा केलेला बळी आणि या बळींचे भयानक वास्तव या स्पॉट पंचनाम्यात समोर आले. आमचे प्रतिनिधी गुरु दळवी यांनी केलेला हा स्पॉट पंचनामा तुम्हीच पहा. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ती जागा आहे मुंबई गोवा महामार्गावरील पावशी. पावशीच्या ठिकाणी आपण पोहतोय मुंबई गोवा महामार्गावर. इथे खड्ड्याचं साम्राज्य दिसते. खरं तर या खड्ड्यांमध्ये एवढं पाणी साचलं आहे त्यामुळे इथले खड्डे दिसत नाहीत आणि दिसत नसल्यामुळे समोरून येणारं जे वाहन आहे त्या खड्ड्यात गेल्यानंतर अपघाताचे प्रमाण वाढलेलं आहे. 2 दिवसापूर्वीच इथे भरत पोपळे नावाची एक व्यक्ती मोटरसायकलने जात असताना त्याचं याच खड्ड्यावर कॉलिस आपटल्याने अपघात झाला होता, मात्र तो जागीच मृत्यू झाला होता त्याचा. शासनाला खरोखरच याचा जाग येणार का? अजून शासनाला किती बळी पाहिजेत यासाठी कोणाचं शासन वाट बघते? मात्र याचा ताप म्हटलं इथल्या प्रवाशांना भोगावा लागत आहे. कॅमेरामन रोशन केरकरसह गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग लाईव्ह, कुडाळ. पंडूर ते ओसरगाव रस्त्याचा स्पॉट पंचनामा आमच्या प्रतिनिधी तेजस्वी काळसेकर यांनी केलाय. पंडूर ते ओसरगाव दरम्यानच्या रस्त्याची आत्ताच टाकदुची झाल्याने महामार्ग एकदम चांगला म्हणता येणार नाही पण ठीक होता. काही ठिकाणी रस्ता मक्खन वाटला म्हणून जर वेग वाढवला तर पुढे खड्डा आपली वाट पाहत असेल एवढे नक्की असे चित्र दिसून आलं. पंडूर ते ओरोस फाटा प्रवास ठीक झाला, मात्र रवळनाथ मंदिराच्या जरा पुढे आल्यावर मलमपट्टी केलेले व पहिल्याच पावसात दम तोडलेले खड्डे आपलं स्वागत करत होते. आमच्या प्रतिनिधी तेजस्वी काळसेकर यांनी केलेला हा स्पॉट पंचनामा तुम्हीच पहा. मुंबई गोवा महामार्गावर गतवर्षी खड्डे पडून महामार्गाची चाळण झाली होती. या खड्ड्यांमध्ये अपघात होऊन तब्बल 74 जणांना आपला प्राणही गमवावा लागला होता. यानंतर सर्व स्तरातून टीका होत आंदोलनेही झाली व महामार्गावरील खड्डे पुरवण्यासाठी प्रयत्न केले गेले. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनीही जिल्हा खड्डेमुक्त करण्याची हमी दिली होती आणि त्यानंतर महामार्गावरची मरमपट्टी करण्यात आली. परंतु आत्ता म्हणावा तसा पाऊस अजून सुरू झाली, पावसाची सुरुवात आहे, तरीही पहिल्याच पावसात महामार्गावरचे खड्डे उठून गेले आहेत आणि ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. सिंधुदुर्ग लाईव्ह करत आहेत. याच खड्ड महामार्गाचा स्पॉट पंचनामा आणि मला दिलेल्या पंडूर ते ओरोस आणि ओरोस ते ओसरगाव या महामार्गावर काही ठिकाणी खड्डे आहेत, परंतु रस्त्याची परिस्थिती तशी चांगली आहे. नुकतीच डागडुजी झाल्यामुळे इथला रस्ता तसा चांगला आहे. कॅमेरामन प्रसाद कदम सह तेजस्वी काळसेकर, सिंधुदुर्ग लाईव्ह. सुरक्षितता हीच कोणत्याही पर्यटन क्षेत्राच्या लोकप्रियतेची सुरुवात असते, पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं दुर्दैव हेच की नेमकं याकडे राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष होतंय. तसं पाहिलं तर आमचा पर्यटन जिल्हा केवळ नेत्यांच्या भाषणात आणि निधीच्या आकड्यात आहे. प्रत्यक्षात जोपर्यंत या खड्ड्यांमधून आमचा पर्यटन जिल्हा बाहेर येत नाही तोपर्यंत नेत्यांच्या भाषणांना आणि प्रशासनाच्या कागदी घोड्यांना काहीच अर्थ नाही. एका खड्ड्यातनं दुसऱ्या खड्ड्यात, मरणाराचं चाक खोल खड्ड्यात, असं कसं मायबाप सरकार मरण देतंय? एकदम सस्तात कागदी घोडे नाचवणाऱ्यांकडनं पर्यटन जिल्ह्याची होते बदनामी. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरच आली आहे खड्ड्यांची भलतीच सुनामी. प्रत्येक खड्ड्याचा जाब मागूया, भ्रष्ट प्रशासनाची झोप उडवूया. उधळू नका जीव सस्तात, एकेका निष्पाप जीवाचा हिशेब तर चुकता करूया. आपल्या जिल्ह्याचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह न केला पंचनामा प्रत्येक रस्त्याचा आणि रस्त्यावरच्या प्रत्येक खड्ड्याचा. खड्ड्यात हरवलेल्या रस्त्याचं धडधडीत सत्य. खड्डा चुकवा, रस्ता शोधा, जीव वाचवा. सिंधुदुर्गच्या राजमार्गावर खड्ड्यांची सुनामी पहा फक्त सिंधुदुर्ग लाईव्ह वर.